गणपतीची पूजा करतोय. वडेकरांची एक गवर, मांडवकरांची एक गरव. नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रीयन कपल. आम्ही अशा मधल्या रोडमधनं म्हणजे उभे राहून हा व्लॉग शूट करतो, कारण की आम्ही चाललो आहे तारलेत माझ्या आत्तेच्या घरी. मी लास्ट टू लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं की मी संडेला परत येणार आहे इकडे, कारण की आमच्या आत्तेचं जे नवीन घर आहे त्याची पूजा आहे. पण सकाळ म्हणजे कालपासूनच पाऊस एवढा पडतो आहे की बाहेर निघणं शक्य नाही आहे. आम्ही बऱ्याच गाडी जे असतात, गाडीवाले किंवा रिक्षावाले, सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की आम्हाला प्लीज सोडा तारळपर्यंत, पण कोणीच यायला रेडी नाही. तर आम्ही फायनली मी आणि निशान रेनकोट घालून चाललो आहे काका आत्तेकडे. माझा काका आणि लहान भाऊ तो बिचारा चालतच गेले आणि त्यात परत आम्हाला येताना इथे भेटले. तर आता मी तिकडे जातो आत्त्याचं घर. मी थोडा प्रयत्न करतो घर दाखवायचा. छोटंसंच घर आहे पण सुंदरसं घर आहे. आणि त्यांची पूजा आणि काल कृतिकाने शूट केलं नाही, काल नाही सॉरी, आज सकाळी कृतिकाने शूट केलं होतं. आज आमच्याकडे गौरीला घेऊन येतात, तर तो का ती कशी विधी काय असते ते तुम्हाला दिसेल या व्हिडिओमध्ये. पण आता आपण पटापट इथे पोहोचू. आम्ही असं कुठेतरी मध्ये थांबलो आहे. मी निशानला बोललो जरा शॉर्ट घेतो. निशान बोलतो लवकर लवकर घरी पोचू. आपण भिजलो ना, ॲक्च्युली भिजतो आहे आम्ही. पाऊस भरपूर पडतो आहे कोकणामध्ये, म्हणजे खतरनाक वाला. आणि या आपली छुट्टी बहुत एन्जॉय कर रहा है. हां, आम्ही ॲक्च्युली जेवून आलो 4 वाजले संध्याकाळचे. 4 म्हणजे सकाळपासून प्रयत्न करतो आहे निघायचा आणि आता निघालो. चला डायरेक्ट आत्ताच्या घरी पोचू आणि मग तिकडे व्लॉग कंटिन्यू करू. परत जेवतो महाप्रसाद. घरी पण जेवलो आणि इथे पण जेवलो. हे आमच्या आत्त्याचं जुनं घर आहे, हे बघा. आणि ती आत्त्या आहे माझी. तुम्हाला नवीन घर पण दाखवतो ना. आत्त्यानी जबरदस्ती जेवण दिलं. इथे बघा, खीर, पापड, भाजी आणि भांडा. आता जेवतो, पोट ॲक्च्युली पॅक झाले. आपण जेवलेलं घरी भरपूर आणि मी पण जेवलेलो. पण आता काय, पाऊस भरपूर पडतो आहे. सगळे फॅमिलीवाले आले असेल पण जमलं नाही. बहु कृतिकाला घेऊन येईन मी. आत्त्याला भेटवायचं आहे. आत्त्याला भेटली नाही ती अजून. आम्ही जेवतो आणि मग तुम्हाला आत्त्याचं घर पण दाखवतो नवीनवाला. ह्याला म्हणतात जातं. ह्याच्यावरती पहिले काही पण पीठ असायचं ना, ते दळायचं पहिले करायचं. आता तर चक्की वक्की आली. आणि हे कोणाला माहिती असेल तर प्लीज आम्हाला पण सांगा. ह्याच्यामध्ये वाटण वाटतात एवढं मला माहिती, पण ह्याला म्हणतात काय ते मला माहिती नाही. कोकणातले कोणी असेल तर प्लीज मला सांगा काय म्हणतात त्याला. तर इधर खाना खा रहा है, दिख रहा है की नाही पता नाही. हे माझं आत्त्याचं जुनं घर आहे. थोडे लाईट्स कमी आहे, बारशी तडवी अशी. खूप जुनं घर आहे, तर अंधार असेल. ते प्रॉपर मातीचं बनवलेलं आहे. माती आहे. माझ्या हाताचं पाणीचं डाग लागला. जेवणाची भांडी आहे. जेवण होतं ना आज. नवीन घर पण मी तुम्हाला दाखवतो. बघा हे पहिलेचे लाकूड बघा, सागवाचे. इन्सान तूट जायगा बरं, याने तुटेगा. हे किती जुनं स्विच बोर्ड आहे तुम्हाला माहिती आहे का? ही जी वायर ना, हे सगळं अजून चालू आहे. म्हणजे पहिल्याची जी वस्तू यायची ना, ते किती टिकाऊ होती ना ते कळेल. बघा हे सगळं चालू आहे. ॲक्च्युली लाईट गेले पण तुम्हाला दाखवलं असं, हे सगळं चालू आहे. लाकूड बघा, हे लाकूड इकडे मी खेळायचो पहिले. आत्याकडे जेव्हा यायचो ना असं दाखवतो मी, कसं असं असं करायचं, गोल गोल फिरायचं. आता तसं नाही. हे खूप मजबूत लाकूड आहे सागव्याचं. तुटेगा नाही, मतलब मैं तूट सकता है, पर ये नहीं तुटेगा इतना. आत्त्याच्या घरची मजा वेगळी होती. आत्ते खूप लाड करायचे आमचे, खूप लाड केले आत्त्याने. आता आम्ही मोठं झालो आणि आमची आत्त्या म्हातारी उतरली गेली आहे तिकडे. आत्त्याचं नवीन घर पण तुम्हाला दाखवेन मी. आणि मी फुले गोवावाल्या वाईब्समध्ये आलेलो इकडे. चल जाने का क्या? डबल जेवलो आम्ही, घरी पण जेवलो आणि इकडे येऊन पण जेवलो. फुल टाईट झालं पोट माझं. थोडं लाईट्समध्ये बोलतो. वा लाईट्स किती वाजले मला नाही, 4:30 वाजले. तुला दाढी पण करायची उद्या, ओस आहे. थोडा शेव वेव करून येतो तुमच्या समोर. चला नवीन घर पण दाखवतो तुम्हाला. तुमच्या आत्त्याचं नवीन घर आहे, मस्त बांधलं आहे. आणि ओनर पण आहे आमच्या बरोबर. आता भाऊच आहे तो. म्हणजे उलट मित्रांनी कमेंट केलं, त्याचं नाव काय मला आता लक्षात नाही. ते हा बघा, हा माझा भाऊच आहे. भाऊ बघून घे, तू कॅमेरामध्ये बघून घे एकदा. असं
छानसं घर बांधलं आहे. आत्याचं जुनं घर पण बघा, नवीन घर पण बघा. आणि मुळमवाडी कुठे रे मागेच ना इकडे? हीच मुळमवाडी. हीच मुळमवाडी. बाबा कोणतरी कमेंट केलेला तर तुम्ही तुमच्याच वाडीमध्ये उभा आहे बाबा. विशान जास्त वाचू नको चल घरी. तुम्हाला समोर दिसत आहेत का ही आपट्याची पाळ आहे ज्याला आपण सोनं म्हणतो दसऱ्याच्या दिवशी. काय बोलतो गावकडचा गणपती जायचा बघायला. आता नंतर जाऊया आपण. अरे सोन्याची आपटे आपटे टापटे. आणि तुम्हाला आम्ही एक बंगलो पण दाखवतो. आम्हाला इकडे एक बंगलो दिसला भारी बनवला निशान. हे असं उन्हामध्ये पूर्ण सुकलेलं असतं पण पावसामध्ये बघ असं मस्त हिरवं हिरवं एकदम एक नंबरची वाट आहे बाहेर निघायची. आणि ह्या चिऱ्यांवरती ना जरा हवं चालायचं हे बघ असं शेवळ्या येतात त्याच्यावरती पाय सरकतो. आज सकाळीच मी पडलं आणि ह्याची पडायची भीती वाटते मला. सो नाईस सो नाईस. मी असं एक्सप्रेस नाही करू शकत. तिथे मंदिर आहे छोटंसं. आओ कोंबडी बघतो मस्त बनवलं ना. आय लाईक द डिझाईन. खूप छान बनवलं आहे. कोणाचं असेल इकडच्या वाडीमध्ये तर सांगा आम्हाला प्लीज. मस्त आहे. बाजूला अशी मोठी मोठी नारळाची झाडं सुपारीची ना नारळाची आणि आंब्याची आहेत. ए चल आमचं जेवण झालं आहे. आता मी जातो घरी. पोट एकदम खतरनाक वाला पॅक झालं आहे आमचं. आणि ॲक्च्युली सकाळपासून आम्ही खूप ट्राय करतो गाडीसाठी. गाडी मिळाली असती तर सगळे आले असते फॅमिली पण नाही जमलं येतं. ॲक्च्युली कृतिकाला पण आणायचं होतं कारण आत्यांनी बघितलं लग्नामध्ये बघितलं पण त्याच्यानंतर ती आलीच नाही ना. ते बघायचं राहून गेलं. आणि मी घर एकदम प्रॉपर नाही दाखवलं कारण की थोडीशी गडबड असते ना. मग सगळीकडे कॅमेरा घेऊन घुसणं बरोबर नाही वाटत मला. याला बोलो चॉकलेट आणायला. हा पहिले स्वतःच खातो चॉकलेट. लॉलीपॉप आणला. दिखा 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 बचपन का प्यार. कुठला? हो भाई लॉलीपॉप दिया. अभी लॉलीपॉप चबा चबा के चौक चौक क्या लोग जाएंगे. जाओ घरी. हम लोग घर जाते हैं अभी यहाँ से. दिशाने तो मला टांग दिली. तो मला बोलतो दादा मी घरी जातो. पाऊस पडत होता ना. मी बोलतो जा घरी. मी आपल्या आलो इकडे आपल्या स्पॉटवरती. ही आपली खोप आहे. आता मी इकडे बसीन व्हिडिओ अपलोड करीन. दोन व्हिडिओ बनवलेत एडिट करून झालेत. ते अपलोड करीन आणि मग मी घरी जाईन. मी एकटाच आलो आहे. मला सवय एकटं यायची इकडे पहिल्यापासून. म्हणजे मी पहिले पण यायचो ना गावी तर मी एकटाच फिरायचो. शांत पण खूप शांत. म्हणजे ज्याला शांतता आवडते ज्याला एकटं राहायला आवडतं त्याच्यासाठी दादा सगळ्यात बेस्ट आहे पाऊस. क्लायमेट मिस ते करत आहे. आणि हा बऱ्याच जणी हा असंही विचारलं की कृतिका ताई का नसते. आता कसं आहे म्हणजे कोकणामध्ये जे कोकणातले आहेत ना त्यांना कळेल. जेव्हा लेडीज लोक येतात ते जास्त करून कामच करतात. खरं सांगू म्हणजे मला पण थोडं वाईट वाटतं पण काय करणार. म्हणजे काकी मम्मी सगळेच काम करतात. मग सारखं म्हणजे बाहेर फिरता येत नाही. म्हणजे तो जे आहेत मोठे त्यांना कळेल मी काय बोलतोय. कारण की असं सारखं एकत्र फिरता नाहीत. मग मी बाहेर येऊन शूट करतो. जसं मी पण घरी बसतो तर मला काही शूट करता येणार नाही. मला काही दाखवता येणार नाही आणि व्हिडिओ अपलोड पण करता येणार नाही. तर आता आपण जाऊ व्हिडिओ अपलोड करून घरी. आता आम्ही गवर आणायला चाललोय वाळावरती. वाळावरती हा. अरे ढोल कधी आणायचा? आता एवढं मस्त चांगलं. नको म्हणा गणपतीचं करायचंय. बघ आता उद्या माझा औषध तर होऊ दे. आणि आता आम्ही इथे वहाळावरती म्हणजेच तिरडोळ्याला पोहोचलोय. आणि इथे आता हे गौरी आणायला चालली.
पूजा चालली आहे, ही गौरी पूजन करून आम्ही घरी घेऊन माती किती वाजता जातात?